विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमधल्या गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पालखीचा कालचा तिसरा आणि शेवटचा मुक्काम होता. पालखी परभणी जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. पालखीमध्ये 750 वारकरी सहभागी झाले. विदर्भाची पंढरी असलेल्या गजानन महाराजांची पालखी हिंगोली जिल्ह्यातून पायी प्रवास करत पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे. या पालखीचा आजचा हिंगोली जिल्ह्यातील तिसरा मुक्काम आहे आणि या पालखीमध्ये जवळपास 750 वारकरी सहभागी झालेले आहेत. शिस्तीत चालणाऱ्या वारकऱ्यांचं हे ड्रोनच्या माध्यमातून आपण संपूर्ण वारीचं दर्शन एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी करून देणार आहे. अत्यंत शिस्तीत चालणारे वारकरी आणि हे या वारीचं वेगळंपण असतं. यावर्षी खरं म्हणजे तापमान जे आहे ते यावर्षी वाढलेलं आहे. या काळापर्यंत दरवर्षी पाऊस पडत असतो आणि या वारीचा पायी प्रवास जो असतो तो पावसा सुरू असतो. परंतु यावर्षी तापमान वाढल्यानं याचा अधिक फटका जो येतो या वारीला बसतोय. परंतु हे कुठंही जाणवू न देता आपल्या विठ्ठलाच्या ओढीपोटी विठ्ठलाच्या प्रेमापोटी हे वारकरी मजल दर मजल पायी प्रवास करत या वारीमधून पंढरपूरच्या दिशेनं रवाना होत आहेत. आज या पालखीचा जवळा बाजार या ठिकाणी मुक्काम आहे. यावर या पालखीचं हे 54वं वर्ष आहे. वारकऱ्यांच्या हातामध्ये टाळ मृदुंग आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. आणि यामध्ये या वारीचं स्वागत करण्यासाठी जे आहेत ते हिंगोलीकर सुद्धा मोठे आतुरलेले आहेत. जागोजागी या वारीचं स्वागत केलं जात आहे. कारण वारकऱ्याबरोबरच या वारकऱ्यांची सेवा करण्याचा आनंदसुद्धा वेगळा असतो आणि तेच या वारीमधून सुद्धा दिसत आहे. वारीमुळं संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये जे आहे ते भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. ड्रोन पायलट प्रशांत खिलारेसह माधव दिपके, एबीपी माझा, जवळाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.